नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाईन्सवर भारतात दोन हजार अठरामध्ये अल्पसंख्याक समाजातील तसेच मुस्लिमांवर हिंदू संघटनांनी हल्ले केले असून हे हल्ले रोखण्यात मोदी सरकारला आलंय असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटलंय भारतात अल्पसंख्याक समाजावर झालेले हल्ले हे गोहत्येच्या संशयावरून तसेच बीफच्या खरेदी विक्रीवरून झाल्याचेही या अहवालात सांगितलंय इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम इंडिया दोन हजार अठरा या नावानं हा अहवाल शनिवारी प्रसिद्ध झालाय गेल्या वर्षी भारतात गोहत्या बीफ यावरून मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांनी हल्ले केले आहेत धर्म आणि मोदी सरकारला सपशेल अपयश आलंय असं या अहवालात सांगितलंय गेल्या वर्षी सरकारवर टीका करणाऱ्या अनेक व्यक्तींवर हल्ले करण्यात आल्याचे ही तसेच भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याने हे हल्ले झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय आगामी मुख्यमंत्री आमचाच असेल असा दावा करणाऱ्या भाजपला शिवसेनेने चांगलंच आहे मुख्यमंत्री कोणाचा होणार हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे पण शेतकरी चिडले तर सत्तेची आसने जळून खाक होतील अशा शब्दात त्यांनी सांगितलं सुनावलंय यावेळी उद्धव यांनी शेतकऱ्यांची मतं आपल्या बाजूने खेचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला शेतकऱ्यांशी निगडीत असणारे पीक विमा केंद्र श्रीरामपूर येथे शिवसेनेच्या वतीनं उघडण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज उद्धव ठाकरे यांनी केले यावेळी सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे खासदार सत्य सदाशिव लोखंडे संकेत संचेती आदी नेते उपस्थित होते नाशिकहून खास विमानानं उद्धव ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले तेथून ते, ते मोटारीनं तडक साई मंदिरात दर्शनास गेले दर्शनाटपून ते श्रीरामपूरच्या सभेला रवाना झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गोंधळ सुरू केला मुख्यमंत्री महोदय आता तुम्ही तरी आम्हाला वाचवा आमच्याशी बोला अशा आशयाचं बॅनर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने झळकवलं यावेळी पोलिसांनी बॅनर झळकवणाऱ्या सोमनाथ लोहार या तरुणाला ताब्यात घेतलं काही दिवसांपूर्वी विद्यापीठातील रेफ्टरीमध्ये निकृष्ट दर्जाच्या जीवनावरून धक्काबुक्की झाली होती त्यानंतर काही विद्यार्थ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आले होते कार्यकर्त्यांकडून करण्यात येते विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर गेल्या काही महिन्यात आंदोलन केल्यामुळं त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाची पत्रव्यवहार करण्यात आला मात्र कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यानं आज मला हे पाऊल उचलावे लागते असल्याचं या कार्यकर्त्यानं म्हटलंय पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची लावलेली लूट थांबवली नाही तर त्यांची मुंबईमधील कार्यालय बंद पाडू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता यावरूनच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उद्धव यांचा समाचार घेतलाय पीक विमा कंपन्यांचे मुंबईतील कार्यालय मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांना दिसली नाहीत असा निवडणुकीच्या तोंडावरच आता ती कशी काय दिसते आहे असा सवाल मुंडे यांनी केला आहे विमा कंपन्यांना एजंटनी शेतकऱ्यांना लुटलाय समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार तुमची ऑफिसेस मुंबईत आहे शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद झालेल्या सभेमध्ये दिला होता विमा कंपन्यांना दिला होता यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की पीक विमा कंपन्या मागील पाच वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना उद्धव यांनी त्यांची मुंबईतील कार्यालय दिसली कशी नाहीत आता निवडणुकीच्या तोंडावरच ती कशी दिसतायत असा सवाल धनंजय मुंडे यांनी केलाय राजधानी दिल्लीत शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या विकासावर नेहमीच पाथ चर्चा रंगतात त्या पाठोपाठ महिलांना मेट्रोचा प्रवास मोफत यामुळे दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार चांगलेच चर्चेत आले होते आता आम आदमी पक्षानं दिल्लीत विद्यार्थ्यांसाठी मोठी योजना आली आहे यानुसार गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही घोषणा केली आहे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी असेल त्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्याच त्यांच्या फीसची शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जेवढी फीस शाळेत दिली जाईल तेवढीच फी शिष्यवृत्तीच्या रूपानं परत मिळणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापासून अडीच लाखा, लाखा रुपयापर्यंत आहे त्या विद्यार्थ्यांना शालेय फीजच्या पन्नास टक्के शिष्यवृत्ती देण्यात आहे तर ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख ते सहा लाख रुपये आहे त्या विद्यार्थ्यांनाही फीजच्या पंचवीस टक्के रक्कम शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार